स्थान अक्कलकोट स्वामी भक्त परिवार सातारातर्फे श्री अनघादत्त व्रत सामुदायिक पूजा उत्साहात पार पडली। दत्त संस्थान अक्कलकोट स्वामी भक्त परिवार सातारा या संस्थेमार्फत या ठिकाणी हा आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी वेळ आपण या चौरंगाची मांडणी करून दिली आहे। म्हणजे आहे तत्पूर्वी या ठिकाणी महाराज आले त्यांचा जे जे काकडून त्यांची पूजा करून मग या ठिकाणी कुठे गडबड करू का आपापसात बोलू नका बोला तर दत्ताचं नाव घ्या बाकी काही जास्त म्हणत मला बोला जास्ती काय बोलू नका कारण कसं आहे हा कार्यक्रम पूर्ण हा विजय गुप्त पूजा कुठेही झालेला नाही महाराष्ट्रामध्ये नाही महाराष्ट्राबाहेर नाही सामुदायिक अनघादत्त पूजा ही 700 वर्षापूर्वी श्रीपाद शिवदेवांच्या वेळेला का ते गेले राजाने त्यानंतर प्रत्येकाला एक भेट म्हणून स्वामी समर्थांच्या वरती पंडिता देशपांडे यांनी छोटस तयार केलेलं आहे ते तुम्हाला थोडस वाटते
अशा महाराज सान्निध्या सर्व पूजा संपन्न
आम्ही 33 वर्षांचं संकल्प केलं होतं या वेळेला, परंतु खूप असं प्रतीक्षा आपला जवळजवळ 42 दाम्पत्यांचा आणि एका व्यक्तींचा असा सहभाग आपण या पूजेमध्ये लाभला आणि अत्यंत सुंदर असा कार्यक्रम शांततेने सर्वांनी सहकार्यातून त्या कार्यक्रमाला सहानुभूतीतून महाकार्यक्रमाला पार पाडण्यासाठी सहकार्य दिले, त्यामुळे सर्वांचा अत्यंत मी दत्त संस्थेच्या वतीने आभार आहे. या कार्याला दिलेले जे होदार आहे आणि सुप्रीम मंगल कार्याचे जे मुख्य प्रवर्तक व्यवस्थापक दत्तात्रय होदार यांचेही मी आभार मानतो आहे. भारतराज गायकवाड आणि त्यांचे सहकारी त्याचबरोबर विवाय पाटील यांनी आम्हाला भक्तिगीताच्या कार्यक्रमामध्ये नावून दिलं आणि त्यांच्या या भक्तिगीताच्या सांगण्यामध्ये या पूजेची मांडणी अतिशय उत्तम पैकी झाली, त्यामुळे ही पूजा ही अतिशय उत्साहवर्धक आणि अत्यंत नेत्रलोक अशी पूजा झाली होती. प्रत्यक्ष हा सोहळा अतिशय उत्तम होऊ शकेल असा हा कार्यक्रम हा सोहळा अतिशय संपन्न झाला आहे. या कार्यक्रमाचा व्हिडिओ आणले होते, पुण्याहून आलेले होते, राजगोरीवरून आले होते, या ठिकाणी हिंगणोळी म्हणून गाव आहे तिथे सरकारी म्हणून आले होते, माताजी भक्त आहेत ते पण त्या ठिकाणी आले होते. त्याचबरोबर लांब लांबून मुंबईपासून मुरुड पासून या ठिकाणी राजगोरीवरपासून सर्व लोक या ठिकाणी उपस्थित राहून सर्वांनी या कार्यक्रमाचा वाटा खरीचा वाटा उचलून या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि त्यामुळेच हा कार्यक्रम होऊ शकला. त्याचबरोबर या ठिकाणी सर्व सहकारी मंडळी आता गावात इकडे भरपूर आहेत, महत्त्वाचे आमच्या पूजेकरता ज्या पौरोहित्यांनी केलेला आहे त्या पौरोहित्यांचं या ठिकाणी नाव घेण्याची सुरुवात आहे. आमचे तिथी गुरुजी मंगल तिथे तर सर्व ठिकाणी पूजेला जात होता, त्यांच्याबरोबर दुसरी गुरुजी इंगळी सदानंद इंगळी करंजामध्ये ज्योतिर्लिंगाचे देवस्थानाचे पूजे आहे ते सुद्धा या ठिकाणी त्यांनी सुद्धा पूजेचा वाटा उचलून पूजेचा भाग सहभागामध्ये अतिशय महत्त्वाचा रोटल आहे. त्याचबरोबर श्रीपाद गुरुजी म्हणून आहे त्यांनी या ठिकाणी पूजेमध्ये सहभाग घेऊन सर्वांच्या उपस्थितीत सर्वांच्या सहकार्यामध्ये सर्वांच्या पौरोहित्या खाली आणि अत्यंत शोभावर असा हा कार्यक्रम संपन्न पाहत आहे. दीपक कोमाजी आमच्या या कार्यक्रमाचा अत्यंत मोलाचा वाटा म्हणजे पत्रक छापून आणि बऱ्याचशा ठिकाणी आपलं जे काही मोलाचं सर्टिफिकेट जे आशीर्वाद पत्र जे दिलेलं आहे ते सर्व त्यांनी दिलेलं आहे आणि या सर्वांमधून हा कार्यक्रम संपन्न झाले. हा जो सत्र पहिल्यांदा सांगितलं आहे आता सर्वात शेवटी महत्वाचं म्हणजे अत्यंत सांगितलं आहे जगद्गुरु महास्वामी तुळजापूर यांनी आशीर्वाद देऊन या कार्यक्रमामध्ये त्याचबरोबर मगाशी सांगितल्याप्रमाणे आमच्या इतरांच काकू 97 वर्ष ज्यामुळे त्यांनी या ठिकाणी दीपप्रज्वलन जगद्गुरूंनी दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमामध्ये शोभा वाढवली आहे आणि हा असा सोहळा न भूतला भविष्यात महाराष्ट्रामध्ये म्हणजे भारतामध्ये हा सोहळा कुठेही झालेला नाही. या सोहळ्याचा आशीर्वाद सर्वांना श्रीपाद द्यावे असे मी या ठिकाणी प्रार्थना करतो. जगद्गुरु महाराजांना प्रार्थना करतो की आपणही अप्रत्यक्ष प्रत्यक्ष अशा पद्धतीने सर्वांना कृपाशीर्वाद द्यावे आणि सर्वांना आपल्याला आशीर्वाद मिळण्याची पावती आपल्याला मिळावी हीच अपेक्षा ठेवून मी या ठिकाणी माझे दोन वाक्य संपवत आहे. हॅलो सत्ताराचे जे मुक्तींचे मी पुन्हा आभार मानतो. आम्ही ज्या ज्या वेळेला कार्यक्रम करणार आहोत त्यांच्या वेळेला आम्ही आपल्याला निमंत्रण देणार आहोत याप्रमाणे आम्हाला सहकार्य चांगल्या रीतीने मिळावं जेणेकरून हा कार्यक्रम आणि दुसरी गोष्ट हा कार्यक्रम 33 ठिकाणी करण्याचा आम्ही संकल्प ठेवलेला होता. 2012 साली आंधळीला झाला होता, त्यानंतर विटामध्ये कार्यक्रम झाला, सिद्धिविनायक मंगल कार्य साताऱ्यामध्ये झाला, सुरभेमध्ये क्षितिज होते संपन्न केला, त्यानंतर कोकणामध्ये घाणेकुंत म्हणून गाव आहे त्या ठिकाणी संपन्न झाला आणि आज या ठिकाणी आपला 6वा कार्यक्रम झालेला आहे आणि याप्रमाणे हा कार्यक्रम आता कितीही बोलायचं म्हटलं तर फार पडेल. थोडक्यात म्हणजे श्रीपाद सिंहदेवांचं चरित्र हे अजरामर आहे की यामधून आपल्याला निश्चित दिसत आहे आणि तेव्हाची पूजा म्हणजे 1600 ज्या वेळेला महाराज आलेले होते श्रीपाद सिंह पहिल्यांदा त्यावेळेची ही पूजा गुप्त पूजा सर्वांना पाहायला मिळाली. सर्वांच्या वरती श्रीपाद सर्वांना कृपा दिसून ठेवावी एवढं सांगतो आणि दोन वाक्य पुढे करतो. श्री स्वामी सुमंत महाराज जी आहे रंगनाथ तंत्र महाराज जी आहे शेवट महाराज हे आमचे पुढे उभे आले होते
फक्त पाण्यावरती एक टोपण पाण्यावरती 72 दिवस, एक टोपण पाण्यावरती 32 दिवस, एक टोपण पाण्यावरती 62 दिवस असं व्रत करून त्यांनी मोहिनी महाराजी जैन समाजामध्ये पदवी नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये जैन समाजामध्ये आपल्या प्रमाणावर व्रत करणे आणि त्यांनी त्या ठिकाणी त्याचा सन्मान करणे त्याच्या विषयात दुसरं भाग्य नाही. अशा प्रकारचा हा सोहळा संपन्न झाला आहे. सर्वांचे आशीर्वाद मिळत आहेत आणि त्या ठिकाणी